नमस्कार बंधु भगिनींनो, मी सर्वप्रथम कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेबांच्या विचारांना आणि प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करून आजच्या व्याख्यानाला प्रारंभ करतो. मोहनावती विचारधन मुखेड, जिल्हा नांदेड. डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स आयोजित कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्या 90व्या वाढदिवसाचं औचित्य साधून वंचितांचे आधारवड माननीय कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्या जीवनचरित्राच्या संबंधाने या विषयावरती मी काही काळ आपल्यासमोर व्यक्त होणार आहे. या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात, त्याबद्दल आपल्याप्रती मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर देखील बरेच जण हा व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून ऐकणार आहेत, त्यांच्याप्रती देखील मी या ठिकाणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आमच्या मुखेडचे सुपुत्र ज्यांनी या मोहनावती विचारधाराच्या आणि डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेमच्या माध्यमातून मुखेडच्या मातीमध्ये जन्माला आलेलेच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले, परंतु सामाजिक दृष्टिकोनातून सतत कार्यशील असणाऱ्या व्यक्तिमत्वांना या मंचाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचं काम करता आहेत समाजापर्यंत. मग कोरोनाची परिस्थिती असेल की अन्य अनेक प्रश्नांच्या संबंधानं जनजागृतीचं काम अत्यंत तन्मयतेनं करतायत, त्याबद्दल मी सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रेसर असणारे आमचे मित्र डॉक्टर शिवानंद स्वामी सर, डॉक्टर शिवानंद सुपुत्राला जन्म देणारे त्यांचे वडील आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर आर जी स्वामी सर, आणि त्यांची जी बाकीची फ्लेमिंगोची टीम आहे त्या सगळ्यांच्या प्रती पुनश्च एकदा कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि मी माझे विचार आपल्यासमोर मांडणार आहे. बंधू भगिनींनो, कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब हे खऱ्या अर्थानं मराठवाड्याला लाभलेलं एक रत्न आहे असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं होईल असं मला वाटत नाही. आपल्या सगळ्यांना मला हे सांगितलं पाहिजे की कुठल्याही मोठ्या माणसाची मोठेपणाची उंची जेव्हा आपण मोजत असतो तेव्हा त्या मोठ्या माणसाची उंची मोजत असताना काही फुटपट्ट्या घेऊन त्यांची उंची मोजावी लागते, पण उंची मोजणारा माणूसही तितक्याच उंचीचा लागतो. दुर्दैवानं मी तितक्या उंचीचा नाही आहे, परंतु गेल्या 27-28 वर्षापासून त्यांच्या सहवासात आहे, त्यांच्या कडनं मी ऐकलेलं, त्यांच्या संबंधानं वाचलेलं आणि त्यांच्या सहवासात अनुभवलेलं जे काही कर्मवीरांचं जीवनचरित्र आहे ते मी आपल्यासमोर बंधू भगिनींनो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही माणसाच्या मोठेपणाची उंची मोजण्याच्या ज्या पुटपट्ट्या आहेत, ज्या मोजपट्ट्या आहेत, त्यातली पहिली मोजपट्टी जर आपण वापरली कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्या जीवनचरित्राच्या संबंधानं तर आपल्या लक्षात येतं की किशनरावजी किती मोठे आहेत. कोणती मोजपट्टी पहिल्यांदा आपल्याला वापरावी लागेल तर ती मोजपट्टी ही आहे की किशनरावजी राठोड साहेब जर जन्मालाच आले नसते तर काय झालं असतं. असा क्षणभर आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की साहेबांचं मोठेपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहित आहे की मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आश्रमशाळा पहिली आश्रमशाळा सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी केलं. ती आश्रमशाळा जर सुरू झाली नसती तर आज माझ्या वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर हे त्या आश्रमशाळेमध्ये शिकून आज वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. ते केवळ एकटेच प्राचार्य आहेत असं नाही तर महाराष्ट्रामध्ये कितीतरी मोठ्या पदांच्या वरती या आश्रमशाळेमध्ये शिकून माणसं मोठी झालेली आहेत. अनेकांचे संसार उभे करण्याचं काम या आश्रमशाळेनं केलं. मी तर जबाबदारीनं हे सांगतो की ज्या विद्यानिकेतनचा पहिला प्राचार्य होण्याचा सन्मान मला संस्थेनं दिला
आपल्याला माहित असेल की भटक्या विमुक्तांच्या साठीचं देशातलं भारतातलं पहिलं पब्लिक स्कूल विद्यानिकेतन कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी निर्माण केलं, जिथं आश्रमशाळेतल्या गुणवान विद्यार्थ्यांना 640 मुलं मुलींना दर्जेदार शिक्षण दिलं जातं. कर्मवीरांचा जन्मच झाला नसता तर माझ्या बांधवांनो ही मुलं खऱ्या अर्थानं पब्लिक स्कूल सारख्या दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहिली असती की नाही. या शिक्षण चळवळीच्या माध्यमातून 20-22 तुम्हाला माहित असतील की शैक्षणिक शाखा त्यांनी मुक्त जाती सेवा समिती वसंतनगरच्या माध्यमातून सुरू केल्या आणि या शाखेतनं हजारो लाखो विद्यार्थी शिकून आज त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहिले. किशनराव जर जन्माला आले नसते तर मुखेड आणि नांदेड जिल्ह्याची शैक्षणिक परिस्थिती अत्यंत मागासली राहिली असती आणि म्हणून त्यांचं मोठेपण आपण अधोरेखित केलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्यासारखे 500 कर्मचारी आज कर्मवीरांच्याकडे कार्य करतात. 500 कर्मचाऱ्यांचा संसार उभा करण्याचं काम कर्मवीरांनी केलं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं मोठेपण या दृष्टिकोनातनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की त्यांचं जर सामाजिक कार्य बघितलं तरी आपल्या लक्षात येतं की कर्मवीरांचा जन्म हा किती या भागाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं मोठेपण आपल्याला या फुटपट्टीनं किंवा या मोजपट्टीनं आपल्याला मोजता येतं. तुम्हाला माहीत असेल की कर्मवीरांनी आपल्या सामाजिक जीवनामध्ये अस्पृश्यता निवारणाचं खूप मोठं काम केलं. आपल्या आश्रमशाळेमध्ये शिकणारी जी काही मुलं आहेत, शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणारी जी काही मुलं आहेत, सर्वाधिक मुलं ही दीनदलितांची होती, भटक्या विमुक्तांची मुलं होती. त्यांनी त्यांच्या जीवन प्रसंगामध्ये लिहून ठेवलंय की ही मुलं वसतिगृहामध्ये राहत होती, कधी कधी त्यांना अनुदानाअभावी पोटाला भाकर मिळायची नाही, ज्वारी संपलेली असायची, अशा वेळेला मी गावोगाव जायचा आणि काही दानशूर लोकांच्याकडनं ज्वारी गोळा करायचा. तर त्यांनी एक प्रसंग सांगितला की एका गावामध्ये मी गेलो, गावकऱ्यांनी मोठ्या अंतकरणानं ज्वारी पारावरती गोळा केली पण काही क्षणामध्ये त्याच गावातली काही माणसं आली आणि ते म्हणाले की हा माणूस दलितांच्या मुलांना शिक्षण देतो आणि म्हणून आपण यांना ज्वारी देता कामा नये. किशनरावजी म्हणतात की अशा संकटाच्या काळात देखील मी घाबरलो नाही, मी काम करत राहिलो. बांधवांनो मला एकच आपल्याला सांगायचं की अस्पृश्यता निवारणाचं काम, दीनदलितांना सामाजिक क्षेत्रामध्ये उच्च स्थान प्राप्त करून देण्याचं काम मला जास्त वाटतं कोणी केलं असेल तर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मोठेपण आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. कर्मवीरांचे आतापर्यंत जे वाढदिवस साजरे झाले त्याच्यातनं देखील सामाजिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. 1,000 लोकांच्या रक्तदान करण्याचं काम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेलं आहे. डॉक्टर कोंडे साहेबांच्या सहकार्यानं त्यांचे छोटे बंधू कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब आणि किशनरावजी राठोड साहेब म्हणजे राम लक्ष्मणाची वर्तमान युगामधले राम लक्ष्मण, आपल्याला रामायणातले राम लक्ष्मण वाचायला मिळतात पण प्रत्यक्ष राम लक्ष्मणांचं प्रेम कसं होतं हे जर पाहायचं असेल तर मला असं वाटतं की कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आणि गोविंदरावजी राठोड साहेबांचं प्रेम आम्ही डोळ्यांनी अनुभवलंय आणि ते स्वतः पाहिलंय. मला यातनं आपल्याला हेच सांगायचंय की सामाजिक दृष्टिकोनातनं हजार लोकांचे रक्तदान शिबिर आयोजित केली गेली. सामाजिक दृष्टिकोन जर किशनरावजी जन्माला आले नसते तर या भागातल्या स्त्रियांच्या शिक्षणाचं काय अवस्था राहिली असती आपण कल्पना करू शकत नाहीत. आपल्याला मला सांगताना अभिमान वाटतो, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी मुलीचं शिक्षण झालं पाहिजे, स्त्रिया शिकल्या पाहिजेत यासाठी अत्यंत तळमळीनं काम केलं. तुम्हाला माहित असेल की आपल्या आईच्या नावानं गंगाबाई कन्या विद्यालय सावरगाव पिरजादा या ठिकाणी स्थापन केलं आणि मुलींना शिक्षित करण्यासाठी जोरकस प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. तुम्हाला माहिती आहे की मुखेलला सावित्रीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक केवळ मुलींची शाळा आणि ज्युनियर महाविद्यालय स्थापन केलं ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी शिकून बाहेर पडल्या. प्रियदर्शिनी मुलींचं वसतिगृह वसंतनगर सारख्या ठिकाणी स्थापन केलं, आज त्या वसतिगृहामध्ये 200 मुली शिक्षण घेताना दिसतायत. म्हणून मुलींच्या शिक्षणाला म्हणजेच पुरुषांच्या बरोबर स्त्रियांना उच्च दर्जा सामाजिक क्षेत्रामध्ये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते किशनरावजी राठोड साहेबांनी केलं. ते जर या भागामध्ये जन्माला आले नसते तर या भागातल्या मुलींच्या शिक्षणाची काय अवस्था झाली असती याची आपण कल्पना न केलेली बरी असं जर मी म्हणालो तर मला असं वाटतं की ते आपण खऱ्या अर्थानं त्याविषयीचा विचार केला पाहिजे. बांधवांनो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की
त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं असेल की अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून बघा सामाजिक दृष्टिकोन जोपासण्याचं काम केलं. पद्मश्री तात्यारावजी लहाने साहेबांना एका वाढदिवसाच्या निमित्तानं निमंत्रित केलं, त्यांचं केवळ व्याख्यानच आयोजित केलं नाही तर त्या कार्यक्रमामध्ये तात्यारावजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं हजारो लोकांच्या नेत्र चिकित्सा केली, एवढंच नाही तर गोरगरिबांच्या नेत्राचे ऑपरेशन करण्याचं काम देखील त्यांनी एकदाच केलं नाही, अनेक वेळेस नेत्र चिकित्सा शिबिरं त्यांनी भरवलेली आहेत. जलजागरण परिषदेचं आयोजन केलं आणि या भागामध्ये जल व्यवस्था कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल यासाठीचं प्रबोधन आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्मवीरांनी केलेलं आहे. वाढदिवस म्हणजे हरतुरे आणि स्वतः मिरवणे हा कधीच कर्मवीरांचा वाढदिवस राहिला नाही, तर वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक दृष्टी विकसित करण्याचं काम मला असं वाटतं की कर्मवीरांनी केलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. कर्मवीर जर या भागामध्ये जन्माला चाले नसते तर त्यांच्या राजकीय कार्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सरपंच म्हणून वर्ताळ या ठिकाणी त्यांनी काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये 1986 पासून तुम्हाला माहिती की 98 पर्यंत सलग 12 वर्ष विधान परिषदेमध्ये नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व विधान परिषदेत त्यांनी केलेलं आहे. राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम खरं तर आपण विधान भवनामधल्या जी काही माहिती पुस्तकं आहेत त्या बघितल्या म्हणजे लक्षात येतं की किशनरावजींनी राजकीय क्षेत्रात जे काम केलं, कोणतं काम केलं, भटक्या विमुक्तांच्या उन्नतीसाठीचे अनेक प्रश्न, अनेक योजना कार्यान्वित होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तुम्हाला माहिती असेल मुद्दा मी काही कार्य आपल्या समोर ठेवले तर ते खरं म्हणजे आपल्या लक्षात येतील. तांडा सुधार योजना, आज प्रत्येक तांड्यांच्यावरती आपण गेल्यानंतर सिमेंटचे रस्ते आपल्याला बघायला मिळत आहेत की तांडा सुधार योजना या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न जर कोणा केले असतील तर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी केले. आणि म्हणून ही गोष्ट राजकीय क्षेत्रामध्ये ते आले नसते तर तांड्यांचं आजचं चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं का? तुम्हाला माहित असेल की 300 जास्तीची लोकवस्ती असणारे जे तांडे असतील, ज्या वाड्या असतील, त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि तीच योजना नंतर अंमलामध्ये आलेली आहे आणि ग्रामपंचायतीचा दर्जा या गावांना प्राप्त झालेला आहे. आदिवासी जे की या देशातले मूळ रहिवासी आहेत परंतु त्यांच्या विकासाकडे म्हणावं तेवढं स्वातंत्र्यापासून लक्ष दिलं गेलं नाही, त्यांच्या विकासासाठी अनेक योजना आल्या पाहिजेत, त्या कशा राबवल्या गेल्या पाहिजेत, प्रत्यक्ष आदिवासींच्या पाड्यावरती जाऊन मला असं वाटतं की कर्मवीरांनी केलेलं काम खरोखरच आदिवासींच्या जीवनामध्ये उन्नती आणण्याचं काम आहे. बांधवांनो, श्रीमंतांच्या साठी उद्योजकांच्या साठी काम करणारे अनेक राजकारणी असतील परंतु आदिवासींच्या पाड्यावर जाऊन आदिवासींच्या विकासासाठी, दीनदलितांच्या उद्धारासाठी, तांड्याच्या विकासासाठी सतत कष्ट करणारा एकमेव आमदार म्हणून कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्याकडं आपल्याला मला असं वाटतं की अत्यंत अभिमानानं त्यांचा नाम उल्लेख करावा एवढं मोठं काम. गोरगरीब माणसं रोजगार हमी योजनेवरती काम करतात. साहेब 12 आमदार असताना त्यांनी रोजगार हमी योजनेमध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजेत, गोरगरिबांना या योजनेचा जास्तीत जास्त कसा लाभ मिळाला पाहिजे यासाठीचे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ही योजना गरिबांना कशी जास्तीत जास्त फायद्याची ठरेल यासाठी त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये असताना केलेलं काम वाखाणण्यासारखं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, जे की आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी नोकरी करतायत, ज्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून शिक्षण घेता येत नाहीये, अशांच्यासाठी जी काही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची संकल्पना आली त्या मुक्त विद्यापीठाच्या विकासामध्ये देखील कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांचा महत्वाचा वाटा राहिलाय हे मला आपल्याला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटतो. या भागातल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना मार्गी लावून जल हे जीवन आहे असं आपण म्हणतो, हे जल जीवन प्रत्येकाच्या पोटात कसं जाईल आणि माझ्या माय माऊलींची पाण्यासाठीची भटकंती कशी कमी होईल यासाठी कर्मवीरांनी पाणी पुरवठ्याच्या आणलेल्या त्यांच्या काळातल्या योजनांचा आपण अभ्यास केला म्हणजे लक्षात येतं की कर्मवीरांनी आपल्या सत्तेचा उपयोग हा जनसामान्यांच्या विकासासाठी कसा केलेला. तुम्हाला माहित असेल की कर्मवीर 12 आमदार असताना जलसिंचनाच्या अनेक योजना त्यांनी तालुक्यामध्ये आणलेल्या आहेत. त्यांचा गाव तुम्हाला माहित आहे वर्ताळ तांडा आहे. या वर्ताळ तांड्याच्या बाजूला वर्ताळ नावाचं गाव जिथे ते सरपंच होते त्यांच्या प्रतीची कृतज्ञता भाव म्हणून तुम्हाला माहित असेल की वर्ताळा हे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. आज तुम्ही वर्ताळ्याला गेलात तिथं प्यायला पाणी न मिळणारं गाव, पण आज जर तुम्ही वर्ताळ्याला गेलात तर वर्ताळ्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर तुम्हाला
हिरवागार दिसेल, कारण त्या वर्तळ्याला 5 पेक्षा अधिकचे पाझर तलाव निर्माण करण्याचं काम, जलसिंचनानं सिंचित करण्याचं काम दाबक्या राजाच्या बाबतीमध्ये किती गावं तुम्हाला मी सांगू. ज्या जलसिंचनाच्या योजनातनं माळरान उजाड रान असणाऱ्या या मुखेडमध्ये अनेक जलसिंचनाचे प्रकल्प आणले आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जलसिंचनाचे कामं देखील त्यांनी केलेले आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ, कारण साहेबांचा शेती हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या शेतीच्या विकासासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम मराठवाडा कृषी विद्यापीठ करतो आणि म्हणून या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विकासाच्या संबंधाने देखील अत्यंत तळमळीनं अनेक प्रश्न त्यांनी विचारले. अनेक योजनांच्या मध्ये प्रत्यक्ष सहभाग त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना केलेला आहे आणि म्हणून कर्मवीरांचं हे काम देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोरगरीब जे कोरडवाहू शेतकरी कापूस पिकवतात, त्या कापूस एकाधिकार योजनेला देखील बळ देण्याचं काम कर्मवीरांनी केलं. कर्मवीर जर या ठिकाणी जन्माला आले नसते तर मी आत्ता उल्लेखित केलेले राजकीय क्षेत्रातले हे प्रश्न मार्गी लागले असते का? हा प्रश्न आपण आपण मनाला विचारला की खरोखरच मग आपल्या लक्षात येतं की कर्मवीरांचं मोठेपण किती आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जर कर्मवीरांचं योगदान बघायचं ठरवलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी अनेक पतसंस्था निर्माण केल्या, ज्या पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्याचं काम केलेलं आहे. गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरबांधणीच्या संबंधानं काही अनुदान आपल्याला उपलब्ध करून देता येईल का, त्याची आर्थिक परिस्थिती विकसित करता येईल का. वसंतनगरला शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्यासारख्या कित्येक लाभार्थ्यांना कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम मला असं वाटतं की कर्मवीरांनी आर्थिक क्षेत्रामध्ये केलेला. दूध उत्पादक सहकारी संस्था असेल, गोदावरी मनार जो सहकारी साखर कारखाना होता तिथे त्यांनी केलेलं काम असेल, म्हणजे अर्थविकासाच्या दृष्टिकोनातून देखील कर्मवीरांचं काम हे वाखाणण्याजोग आहे आणि म्हणून कर्मवीरांची उंची मला असं वाटतं की कुठल्याच मोजपट्टीनं मोजता येणार नाही. इतकं मोठं व्यक्तिमत्व आज ते 90 पार करत आहेत आणि त्यांचं दीर्घ आयु आरोग्य त्यांना लाभावं यासाठीच मला असं वाटतं की डॉक्टर शिवानंदजींनी आपल्या माती प्रती असलेली कृतज्ञता भाव डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम ते करत आहेत. जवळपास 19 ते 20 मान्यवर हा कार्यक्रम ऐकतायत, त्यांच्या प्रती पुनश्च एकदा मी मनपूर्वक या ठिकाणी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. विवेकानंद स्वामी आहेत, आमचे सुधाकर तोटेजी आहेत, आमचे मित्र महेश पेंटेवारजी मला दिसत आहेत, बरीच मान्यवर मंडळी या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. खरं तर आपण कर्मवीरांच्या मोठेपणाची जर आपण या ठिकाणी मोजपट्टी घेऊन मोजायला लागलो तर आणखीन एक मोजपट्टीनं आपल्याला त्यांचं जीवन चरित्र आणि त्यांची उंची मोजता येते, ती म्हणजे ते कुठून कुठपर्यंत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उंची गाठलेली आहे. मला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की गोधडी पासून लक्षात घ्या की गालीच्या पर्यंत त्यांचा प्रवास आहे. गोधडीमध्ये जन्माला आलेला माणूस, तुम्हाला माहिती आहे की 29 एप्रिल 1931 ला वरताळ तांडा नावाच्या अत्यंत छोट्या तांड्यावरती झोपडीमध्ये शेतमजुराच्या पोटी जन्माला आलेले किशनरावजी. वडिलांचं नाव मक्काजी नाईक, आईचं नाव गंगाबाई, 3 भाऊ 1 बहीण. तुम्हाला माहिती आहे की किशनरावजी, त्यांच्यानंतर कोमाजी, त्याच्यानंतरचे आदरणीय दलित मित्र गोविंदरावजी राठोड साहेब आणि एक बहीण असा हा परिवार. परंतु वडील मक्काजी नाईक ही स्वाभिमानी आहेत. असेल गरीबी घरामध्ये, परंतु वडिलांना वाटत होत आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा स्वाभिमानानं जीवन जगला पाहिजे. मला आपल्याला हे सांगायचंय की गोधड्यामध्ये जन्माला आलेला माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं गालीच्या पर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा त्या माणसाचं मोठेपण आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. पालापासून महालापर्यंतचा प्रवास हा कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांचा आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून काय सांगावं तुम्हाला, कर्मवीरांच्या जीवनाची जर आपण उंची मोजायला लागलो आणि त्यांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर घालत असताना कर्मवीरांनी किती प्रकारचे कष्ट जीवनामध्ये उपसलेत. खरं तर आज आपण खूप चांगल्या परिस्थितीतनं जीवन जगतो आहोत, आज सगळीकडे अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पण बांधवांनो ते ज्या काळामध्ये जन्मले तो काळ आपण डोळ्यासमोर आणा आणि त्या काळातली गरिबी जर आपल्या डोळ्यासमोर घेतली तर निश्चितपणे कर्मवीरांनी तशा परिस्थितीमध्ये केलेलं काम. 1972 ला दुष्काळ पडलाय आणि या दुष्काळाच्या काळामध्ये आश्रमशाळेतल्या मुलांना जगवायचंय, त्यावेळेला कर्मवीरांनी घेतलेली जी काही कष्ट आहेत, तुम्हाला माहिती आहे की ज्वारी नसेल तर ज्वारी मागत फिरायचं,
म्हणजे ती ज्वारी दळण्यासाठीची वसंतनगरला कुठली व्यवस्था नाही तर मुख्यालयाला यायचं, गाढवावरून दळलेलं ते पीठ वसंतनगरला घेऊन जायचं, कधी कधी डोक्यावरती पीठ घेऊन जायचं, काही शैक्षणिक साहित्य डोक्यावरती घेऊन जायचं. केवढा मोठा हा मला असा सांगा की हा प्रवास आहे, थक्क करणारा प्रवास आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की शेतमजुराच्या पोटी जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व. सुरुवातीला त्यांना वडिलांनी 7वी पर्यंत शिक्षण दिलेलं आहे खाजगी शाळेमध्ये. तुम्हाला माहीत असेल की त्यानंतर त्यांनी खाजगी शिक्षक म्हणून वर्ताळ्यामध्ये काही दिवस काम केलं, आडतीवर मुनी म्हणून काम केलेलं आहे. बांधवान, आजचं आपलं कर्मवीर किशनराव जीवन बघितलं तर आपल्याला विश्वास बसणार नाही की एक माणूस इतकी मोठी उंची गाठू शकतो. जो माणूस मुखेडमध्ये एका आडतीवरती मुनी म्हणून काम करत होते आणि मुनी म्हणून काम करत असताना एके दिवशी त्यांनी लिहिलेला प्रसंग आहे की एका हॉटेलमध्ये टेकाळे नावाच्या माणसाच्या ते चहा घेत आहेत आणि तेवढ्यामध्ये एक बंजाराचा मुलगा शिक्षणासाठी काहीतरी मागतोय आणि मागून शिकण्याची त्याच्या अंतकरणातली तीव्र इच्छा बघितली आणि त्याची गरिबी बघून कर्मवीरांच्या डोळ्यात आसवे उभी राहिली आणि त्यांनी ठरवलं की नाही, ज्या समाजामध्ये, ज्या बहुजन समाजामध्ये, वंचित समाजामध्ये मी जन्माला आलो त्यांचा आधारवड होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो त्याच काळामध्ये 1956 पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रेरणेनं त्यांनी पहिल्यांदा वसतिगृहाची निर्मिती केली. नेहरू वसतिगृह त्यांनी निर्माण केलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून चंदनाचे जे गुण असतात, सतत झिजणे आणि इतरांच्या कामी येणं, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या मानव कुळातलं चंदन जर कोण असतील तर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आहे. माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजने झिजने. आणि या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की मुनींपासून ते विधान परिषदेचे आमदार होईपर्यंत त्यांचा प्रवास आणि त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर थक्क व्हायला येतं. इतकी मोठी उंची या व्यक्तिमत्वानं गाठलेली आहे आणि म्हणून मला खरोखरच अभिमान वाटतो की तुम्हाला आणि मला त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभतो आहे. त्यांचे विचार आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळत आहेत, त्यांचे चरणस्पर्श करण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय. ही गोष्ट खरोखरच आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आमच्या विजयाताई देखील या ठिकाणी ऐकत आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी मला दिल्या गेलेला वेळ हा अत्यंत कमी आहे, मला 45 मिनिटांपर्यंत साहेबांचं चरित्र आपल्या समोर ठेवायचं आहे आणि म्हणून जास्तीचा वेळ न करता मी केवळ कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे काही गुणवैशिष्ट्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठलीही माणसं मोठी का होतात, मला काय म्हणायचं की पालापासून महालापर्यंत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही माणसं जी मोठी होतात त्यांच्या ठिकाणी इतरांच्या पेक्षा काही गुणवैशिष्ट्ये असतात आणि म्हणून ती मोठी होतात. त्यांचा वाढदिवस आपण आज साजरा करतोय, त्यानिमित्तानं व्याख्यान आमच्या शिवानंदजींनी इथं आयोजित केलेलं आहे, आपण ऐकता. हे कशासाठी? तर त्यांच्या जीवनातले काही गुणवैशिष्ट्य जरी सगळे आपल्याला घेता आले नाहीत तरी काहीसा कण, काहीसा त्यांच्या जीवनातला क्षण आपल्या जीवनामध्ये उतरवता येईल का? आणि त्यासाठी त्यांची गुणवैशिष्ट्य आपण लक्षात घेतली पाहिजेत असं मला वाटतं. कर्मवीरांच्या जीवनचरित्राकडे दृष्टिक्षेप टाकला असता मला जे त्यांचं पहिलं गुणवैशिष्ट्य दिसतं ते हे की गुणग्राहकता. कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्या चरित्राचा, समग्र चरित्राचा अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येतं की ते गुणग्राहक आहेत. म्हणजे गुणाची पारख करणारं व्यक्तिमत्व आहे. स्वतः तर ते गुणी आहेत, कारण इतकं कमी शिकून देखील इथपर्यंत माणूस ज्या अर्थी उंची गाठतो त्या अर्थी त्या माणसानं आयुष्यामध्ये गुणग्रहण केलेले असतात. आणि ज्यानं स्वतः गुणग्रहण केलेले असतात त्याला जगातल्या गुणी माणसांचे गुण दिसत असतात. आणि म्हणून गुणग्राहकता हा सगळ्यात महत्वाचा गुण मला कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्याकडे दिसतो. गुणी माणसांना आपल्या जवळ घ्यायचं, त्यांच्याशी मित्रता करायची आणि त्या गुणी माणसांच्याकडनं समाज उन्नतीसाठी कार्य करून घ्यायचं असं काम किशनरावजी राठोड साहेब सतत करत आलेले आपल्याला दिसून येतात. तुम्हाला जर मी सांगायला लागलो बघा, या महाराष्ट्रातले थोर विचारवंत आणि आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू जनार्दन वाघमारे साहेबांसारख्यांचे त्यांनी मित्रता केलेली आहे. याच भूमीमध्ये जन्माला आलेले प्राचार्य नागोराव कुंभारसर, डॉक्टर नागोराव कुंभारसर, अत्यंत कठीण परिस्थितीमधनं बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विचारशलाकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ विचारवंत, त्यांच्याशी मित्रता, त्यांचे गुण घेरतात आणि त्यांना आपल्या महाविद्यालयाचा पहिला प्राचार्य म्हणून ते इथं मुद्दाम बोलावून आणतात. आणि कुंभारसर आले म्हणून आमच्यासारख्या माणसांना या ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होते. म्हणजे गुणी माणसं हेरायची
छत्रपती शिवराय असतील किंवा सगळ्या माणसांच्या चरित्राकडे बघा, ही सगळी मोठी माणसं ही स्वतः पुरता विचार करत नाहीत, तर गुणी माणसांना एकत्र करतात आणि त्यांच्या गुणांचा विकास करून समाजाची उन्नती घडवून आणत असतात. किशनरावजींनी देखील आपल्या जीवनामध्ये गुणग्राहकता सांभाळलेली आपल्याला दिसून येते. राजाराम राठोड असतील, लक्ष्मीकांत तांबोळी सरांसारखे असतील, नाये डोळे सरांच्या वरती किती प्रेम आहे कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांचं. विद्यानिकेतन पब्लिक स्कूलची स्थापना 2 ऑक्टोबर 1996 होते, तर या विद्यानिकेतनच्या उद्घाटन समारंभाला कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील निमंत्रित करू शकले असते आणि त्यांच्या हस्ते देखील या विद्यानिकेतनचं उद्घाटन त्यांना करता आलं असतं, पण ते सांगतात की नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नाये डोळे सर हेच या विद्यानिकेतनच्या उद्घाटनासाठी लायक आहेत आणि म्हणून डोळे सरांच्या हस्ते या विद्यानिकेतनचं उद्घाटन ते करतात. तुम्हाला माहित असेल की मंजुळे नावाचा वडार समाजातला पहिला जिल्हाधिकारी झाला, त्याचा सत्कार मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला कोणी कमानी उभ्या करणार नाहीत, 20-25 कमानी उभ्या करतात. आणि एका मागासलेल्या भटक्याही मुक्ताच्या समाजातला एक कलेक्टर होतो, त्याच्या गुणाची कदर करतात. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. या संस्थेत मध्ये तुम्हाला माहित असेल की माध्यमिक आश्रमशाळा कंबळेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून काम करणारे, आश्रमशाळेच्या संघटनेमध्ये मोठं योगदान देणारे सहस मस्कले सर, त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे की मला साहेबांनी स्वतःच्या घरी माझे गुण बघितले, स्वतःच्या घरी शिकायला ठेवलं, वसतिगृहामधलं जेवण दिलं, घरचे जेवण दिलं आणि मला शिकवलं, शिकवलंच नाही तर मला नोकरी दिली, नोकरीच नाही तर पुढे मला संस्थेतला मुख्याध्यापक केलं, मुख्याध्यापकच नाही तर संस्थेच्या कार्यकारिणीचा सदस्य बनवलं. म्हणजे गुणी माणसांच्या वरती आपल्या स्वतःच्या मुलांच्या इतकं प्रेम करण्याची गुणग्राहकता जर कुणाकडे असेल तर माझ्या बांधवांनो ती कर्मवीरांच्याकडे दिसते. आमच्यासारख्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या घरी यायला त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःच्या बाजूला बसून कधी आम्ही जर भेटायला गेलो तर स्वतः ते बाजेवर बसलेले असतात, तर बाजेवर स्वतःच्या बाजूला बसून घ्यायचं, डोक्यावर हात टाकायचा, तोंडावून हात फिरवायचा आणि कुटुंबाची समग्र चौकशी करायची. कितीही गुणग्राहकता आहे आणि ही गुणग्राहकता तुम्हाला माझ्या मुद्दाम एक उदाहरण सांगेन की फासी पारधी समाजाचे शिंदे नावाचा एक परिवार होंडाळा या ठिकाणी राहतो आणि साहेबांची इच्छा होती की मागासलेल्या भटक्या मुक्त्यातली मुलं मोठी झाली पाहिजे. आसिलाक शिंदे नावाचा मुलगा शिकायला हुशार आहे लक्षात आलं तेव्हा साहेबांनी स्वतःच्या वसतिगृहामध्ये त्याला ठेवलं, त्याला शिक्षणासाठी मदत केली. तो पुढे 11वी 12वीला असो की MBBSला असो त्याला सतत एवढंच नाही तर नोकरीला लागेपर्यंत साहेबांनी त्याच्या गुणाची कदर केली आणि आज तो वैद्यकीय अधिकारी आहे. बांधवांनो त्याच्या लग्नाची जेव्हा साहेबांना पत्रिका आली, कर्मवीराला पत्रिका आली, त्या दिवशी 100 लग्नाच्या पत्रिका साहेबांना होत्या. साहेबांनी 100 लग्न टाळली आणि या फाशी पारद्यात समाजातला जो तुम्हाला माहिती आहे की हा मुलगा आशिला शिंदे नावाचा जो की वैद्यकीय अधिकारी झालाय त्याच्या लग्नाला मुद्दाम होऊन सहकुटुंब तिथं उपस्थित होता. आमच्याकडं उपप्राचार्य आहेत आमच्या महाविद्यालयाला अरुणकुमार थोरवे सर, आष्टी कडा आष्टी नगरच्या जवळचे, त्यांच्या बहिणीचं लग्न होतं, तर हा कर्मवीर माणूस पहाटे 4 वाजता उठून 12च्या लग्नासाठी नगरपर्यंत प्रवास करतात. आमच्याकडे पब्लिक स्कूलला सोनवणे मॅडम नावाचे आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न दौंडचे आहेत त्या, तर दौंडला जातात आणि त्या लग्नाला मुद्दाम उपस्थिती लावतात. गुणी माणसांची कदर करणं हे कर्मवीरांचं आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचा गुण आहे असं जर मी काही म्हणालो तर ते चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. किती त्यांच्यावर प्रेम करावं माणसांनी देखील, त्यांच्याकडची गुणग्राहकता बघून या माळरानावरती प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांसारखे, गोविंदबाई सुरावांसारखे, तुम्हाला माहित आहे आह साळुंके सरांसारखे, नरेंद्र दाभोळकर, गोपीनाथरावजी मुंडे, विलासरावजी देशमुख, मी जर यादी सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल. विवेकानंद स्वामीजी, इतकी मोठी गुणी माणसं या माळावर येतात त्याचं कारण जर काय असेल तर मला असं वाटतं की साहेबांच्या ठिकाणी असणारी गुणग्राहकता. मला आठवतं की माझ्या आई वडिलांचा अहमदपूर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर माझं देवकरा नावाचं गाव आहे, मी जे इथं नोकरीला टिकलो त्याचं खरं जर महत्वाचं कारण असेल तर या दोन बंधूंनी दिलेलं मुलापेक्षाही अति जास्तीचं प्रेम. मला कधी जाणवलंच नाही की मी या संस्थेतला एक कर्मचारी आहे, मला सतत वाटत गेलं आणि आजही वाटतं की मी राठोड परिवारातलाच एक सदस्य आहे.
हे प्रेम कोण दिलं? मला असं वाटतं या दोन बंधूंचं आयुष्य आज मी मेल्यानंतर माझ्या शरीराच्या कातड्याचे जोडे जरी केले तरीही मला असं वाटतं की त्यांचं ऋण मी फिटू शकत नाही, इतकी गुणग्राहकता आहे. तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की माझ्या आश्रमशाळेतला मुलगा शिकून हावगी स्वामी महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून काम करतो ना, तर मग हा गुणी मुलगा माझ्या महाविद्यालयातच प्राचार्य का असू नये म्हणून स्वतः साहेब आमच्या आदरणीय प्राचार्य हरिदास राठोड सरांना म्हणतात की अरे हरिदास, तू आमच्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून ये. म्हणजे गुणी माणसं शोधायची, त्यांना आपल्याकडे घेऊन यायचं. वंजे सरांच्या बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुले लोक तिथे, त्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आणि गुणी माणसं आपल्यापासून दूर गेले की त्याचे हळहळही साहेबांना वाटते. आमच्याकडे मराठीचे हरिदास फेरे सर होते, शंकरानंद येडले सर होते, हे दोन्ही माणसं मराठीचे अत्यंत तज्ज्ञ विद्वान व्यक्ती होत्या. हे दोन व्यक्ती गेले तर आजही साहेब बोलताना म्हणतात बदने, अरे आपले फेरे आणि येडले फार चांगली प्राध्यापक गेली बघा. म्हणजे गुणग्राहकता हा साहेबांचा अत्यंत महत्वाचा गुण मला या निमित्तानं आपल्या समोर जाणीवपूर्वक मांडावा वाटतो. साहेबांच्या चरित्राचं अवलोकन केल्यानंतर आपल्या एक गोष्ट आणखीन लक्षात येते आणि ती म्हणजे साहेबांच्याकडं कृतज्ञता भाव आहे. बांधवांनो, तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल, मलाही जर मोठं व्हायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचा गुण आपल्याकडे असला पाहिजे आणि तो म्हणजे कृतज्ञता भाव. कृतज्ञता भाव म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या प्रतीची नम्र भावना आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे. चैतन्य महाराजांचं एक प्रवचन मी ऐकलं होतं, ते असं म्हणाले की धर्मराजांनी आयुष्यामध्ये एकदाच लबाड बोलले होते, तुम्हाला माहिती आहे, अश्वस्थामा हतो नरो वा कुंजरो, आणि त्यामुळे त्यांना म्हणजे शिक्षा झाली की नरकामध्ये डोकावून बघण्याची. आणि धर्मराजा जेव्हा गतप्राण झाले, त्यांनी हे शरीर सोडलं आणि ते स्वर्गामध्ये गेले, स्वर्गात जाण्यापूर्वी त्यांच्याकडनं एक चूक झालेली असल्यामुळं त्यांना नरकात डोकावून बघण्याचं सांगितलं गेलं. त्यांनी नरकामध्ये डोकावून बघितलं तर काय दिसलं? नरकामध्ये त्यांना दिसलं की मेलेली जी काही मडे आहेत, जे प्रेत आहेत, त्या प्रेतांना वाघ, सिंह, कुत्रे, लांडगे कुरतडून माणसाच्या प्रेतांना खात आहेत. काही दृश्य असे दिसली की माणसाची प्रेत माणसंच तोडून लचके तोडून खात आहेत आणि एक प्रेत मात्र असं दिसलं की ज्याला पशुही स्पर्श करत नाही आहेत, माणूसही स्पर्श करत नाही आहे, ते प्रेत मात्र तसंच सडत पडलेलं आहे. धर्मराजाच्या मनातली उत्सुकता ताणली गेली आणि त्यांनी यमराजाला विचारलं, म्हणाले की काही प्रेतांना पशु पक्षी कुरतडून खात आहेत, काही प्रेतांना माणसंच कुरतडून खात आहे, पण एक प्रेत मात्र असा आहे की त्याला कोणीच स्पर्श करत नाहीये, यमराजाचं कारण काय? तेव्हा यमराजाने धर्मराजाला दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. यमराजा म्हणाले, धर्मराजा, ते माणसाचं जे प्रेत स्वतः सडत पडलंय ना, त्याला कोणी स्पर्श करत नाहीये, ते प्रेतवाला माणूस म्हणजे अत्यंत पापी माणूस आहे आणि म्हणून त्याच्या प्रेताला कोणीच हात लावित नाहीये. ते म्हणाले, असं काय केलं त्यानं पाप? तेव्हा यमराजानं सांगितलं की हा माणूस कृतघ्न आहे. कृतघ्न, कृतघ्न आणि कृतघ्न वेगळं. हा माणूस म्हणाले, आयुष्यभर ज्यांना उपकार केला त्याच उपकार करणाऱ्या माणसाच्या खांद्यावर बसला आणि उपकार करणाऱ्याचेच पाय छाटले, त्याचंच वाईट केलं, कृतघ्न निघाला आणि म्हणून सगळ्यात पापी तो आहे. बांधवांनो, आपल्या आयुष्यामध्ये काय करावं? तर मला असं वाटतं की कर्मवीरांच्या गुण वैशिष्ट्यांच्या पैकी हे एक आपण शिकलं पाहिजे की ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या प्रतीची कृतज्ञता भाव कर्मवीरांच्या ठिकाणी मला पावलोपावली दिसतो आणि म्हणून ते नेहमी सांगतात की मी जे इथपर्यंत पोहोचलो, वसंतरावजी नाईक साहेबांचे माझ्यावर उपकार आहेत, शंकररावजी चव्हाण साहेबांचे माझ्यावर उपकार आहेत, सुधाकर नायकांचे माझ्यावर उपकार आहेत, तुम्हा गुरुजनांनी देखील माझ्यासाठी खूप काही करता आहात, तुम्हाला देखील मी कधीच विसरणार नाही. माझा छोटा बंधू गोविंद, त्यानं देखील या इमारती उभ्या केल्या, ही संस्था खूप विकासाकडे घेऊन गेला, त्या गोविंदचा देखील मी उपकार कधीच विसरणार नाही. हा कृतज्ञता भाव व्यक्त करायला देखील माणसाच्या मनाची उंची लागते, हृदयामध्ये एक प्रकारची विशालता असावी लागते, नाहीतर दुर्दैवानं ज्यांनी उपकार केला त्यांचीच गळा दाबणारे माणसं आज समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहतोय आणि मग त्यांच्या जयंत्या कुणी कधी करत नाही, वाढदिवस तर जिवंतपणे करण्याचा विषयच येत नाही, परंतु कर्मवीरांचा वाढदिवस आज 90वा आपण इतक्या महत्वपूर्ण पद्धतीने साजरा करतोय, त्यांच्यावर लिहिलं जातं, त्याचं कारण काय? तर साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये सतत मला असं वाटतं की कृतज्ञता भाव जपलेला आहे. त्यांच्या वसतिगृह उभा करण्यामध्ये देवराव शेळके नावाचे शेळकेवाडीचे एक ग्रस्त त्यांना मदत करतात आणि त्याच्या प्रतीची कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी ते त्याला लगेच त्या संस्थेमध्ये नोकरीला घेतात. देवरावलाच नोकरीला घेतात असं नाही, त्यांचा मुलगा सुभाष शेळके नावाचा आजही आमच्या सेवात असला कार्यरत आहे.
ज्या ज्या वर्ताळ्याच्या लोकांनी ही संस्था उभी करत असताना मदत केली तिथल्या सगळ्या परिवारातल्या माणसांना न्याय देण्याचे काम म्हणजे ही कृतज्ञता भाव त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. मी या आमच्याच महाविद्यालयामध्ये 5 वर्ष प्राचार्य होतो. त्यानंतर डॉक्टर देवीदास केंद्रे नावाचे प्राचार्य झाले. त्यांना प्राचार्य करत असताना त्यांच्याकडे गुणग्राहकता त्यांच्याकडे गुण नव्हता असं मी म्हणत नाही, परंतु त्यांना प्राचार्य करत असताना किशनरावजी राठोड साहेबांचं एक वाक्य मला आठवतं. ते असं म्हणाले की बदने देवीदासच्या वडिलांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे, त्याला आपण संधी दिली पाहिजे. म्हणजे हा कृतज्ञता भाव जो आहे मला असं वाटतं की कर्मवीराच्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेला दिसून येतो. कुंभार सरांच्या मुलाचं निधन झालं, ते म्हणाले की नाही आपल्याला गेलं पाहिजे. वाघमारे सरांच्या पायाचं फ्रॅक्चर झालं, नाही म्हणाले आपल्याला गेलं पाहिजे. जी जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मदत करतात त्यांच्या प्रतीची कृतज्ञता भाव मला असं वाटतं की ते सतत बाळगताना दिसतात. सुखदुःखामध्ये सर्वांच्या ठिकाणी ते हिरीरीनं सहभाग नोंदवताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच त्यांच्यावरती आपल्याला माहिती आहे की त्यांच्या अमृत महोत्सवाला मायबोली मराठी साहित्य संमेलन घेतलं. विठ्ठल वाघांच्या पासून रारंग बोराडेंच्या पर्यंत महाराष्ट्रातली सगळी साहित्यिक मांदेअळी वसंतनगर कमळेवाडी या ठिकाणी जमा झाली. का? साहेबांनी आयुष्यामध्ये कृतज्ञतेच्या भावनेतनं अनेकांच्या प्रती मला असं वाटतं की जो भाव जपलेला आहे तो याच्या पाठीमागचा होता, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जिथे मी नोकरी करतो, ग्रामीण महाविद्यालय सेवादास कनिष्ठ महाविद्यालय जिथं आहे, त्या परिसराला काय नाव आहे? वसंतनगर आहे. काय नाव दिलं गेलं? हे नाव देखील वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. लक्षात घ्या, ही माणसं उगी मोठी होत नाहीत, तर ही माणसं ज्यांनी आपल्यासाठी काही केलं त्यांच्या प्रतीची कृतज्ञता त्यांच्या अंतकरणामध्ये असते. मला असं वाटतं आपल्यालाही जर मोठं व्हायचं असेल तर आपण देखील हा कृतज्ञता भाव आपल्या आयुष्यामध्ये कधीही विसरायचा नाही, ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. तिसरी गुणवैशिष्ट्य मी अनेक सांगेन, आता वेळ आपला संपत आलेला आहे, 10 मिनिट राहिलेले आहेत. 2-3 गुणवैशिष्ट्य सांगून मी थांबणार आहे. त्यांच्या जीवनचरित्राचा जो उंचावलेला आलेख आपण जेव्हा अवलोकन करतो तेव्हा आपल्याला गोष्ट लक्षात येते की साहेबांच्याकडं त्यागवृत्ती आहे. अलीकडची भोगवृत्ती पाहिल्यानंतर तुझं माझं ते माझं, तुझं तेही माझं, आज ही स्थिती आपल्याकडे आहे. साडी गाणी आडी माहणी, नोकरी छोकरी आणि टपरी, केवळ आपण स्वतःच्या बाल्या बाल्याची आणि बाली, बाल्या बाल्याची माया आणि बाली, राहायला 10 बायची 10ची खोली, केवळ स्वतःचा स्वार्थ जपणाऱ्या या पिढीनं खर तर लक्षात घेतलं पाहिजे की कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये मोठं होत असताना ही उंची गाठत असताना त्यांनी त्यागवरती आयुष्यभर जोपासलेली आपल्याला दिसून येते. तुम्हाला माहिती आहे की नंतर त्यांनी आमदारकीच्या क्षेत्रामधनं माघार घेतली म्हणण्यापेक्षा आपल्या छोट्या भावाला राजकारणामध्ये उतरविलं. एका अर्थानं तो त्यागच आहे. आपल्या पुतण्या आज 10 वर्षापासून, तुम्हाला माहिती आहे की मागच्या 5-6 वर्षापासून या विभागाचं नेतृत्व करत आहेत. आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांना देखील राजकारणामध्ये उतरविण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची आहे? आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव गंगाधरावजी राठोड साहेब प्राचार्य साहेबांना संस्थेचे सचिव पदाची धुरा कुणं दिलेली आहे? तर एका अर्थानं मला असं वाटतं की स्वतःच्या स्वार्थापेक्षा देखील परार्थ भावना कर्मवीरांनी त्यागवृत्ती आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच ठेवलेली आहे. अहो, मला खरं तर नवल वाटतं की कर्मवीरांनी आयुष्याच्या शेवटच्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की संन्यासाश्रमापर्यंत, म्हणजे आयुष्याची 60 वर्षापर्यंत हा माणूस झोपडीमध्येच राहतो. लिंबाच्या झाडाखाली बाजेवर बसून आलेल्या माणसांचा पाहुणचार करताना आम्ही पाहिलेला आहे. आयुष्य आत्ता 8-10 वर्षामध्ये वय थोडस जास्त झाल्यामुळे घरामध्ये येत, पण त्याही घरातल्या तुम्ही सुविधा बघितलात तर लक्षात येईल की हा माणूस आयुष्यभर आपल्या मुलांना टोले जंग इमारती उभ्या करून देतो विद्यार्थ्यांच्यासाठी, पण हा कर्मवीर मात्र झोपडीमध्ये राहतो. तुम्हाला माहित असेल कमलेवाडीचं त्यांचं घर म्हणजे काय होतं? एक पत्रे, तेही डोक्याला लागायची पत्रे, आणि बाजूला लिंबाचं झाड, आणि या लिंबाच्या झाडाखाली एका बाजेवरती हा इतका मोठा आकाश एवढी उंची असणारा माणूस एवढी मोठी त्यागवृत्ती. बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही? मला माहित नाही. आमच्याकडं जेव्हा नॅक आलं, नॅकची टीम आली आमचं महाविद्यालय तपासायला, आणि नंतर साहेबांच्या घरी त्यांनी भेट दिली आणि साहेबांचं ते पत्र्याचं घर बघितलं, आणि ही भारतातून आलेली विद्वान माणसं होती, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की अरे काय त्याग आहे, इतका मोठा माणूस पण अशा घरामध्ये राहतो. बांधवांनो, जोपर्यंत
तुम्ही त्याग करत नाहीये तोपर्यंत मला असं वाटतं की आपल्याला खऱ्या अर्थानं मोठं होता येत नाहीये. भोग तर जनावर सुद्धा पशून सुद्धा भोग भोगतात हो, पण या मोठ्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांच्याकडं त्यागवृत्ती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळेला त्यांनी त्याग केला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतो. शंकररावजी चव्हाण साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला किशनरावजी राठोड साहेबांचं मंत्रालयामध्ये खूप वजन होतं, नेहमीच वजन राहत आलेलं आहे. परंतु त्या काळामध्ये म्हणे कोणीतरी एक उद्योजक त्यांच्या जवळ म्हणाला की मला एक शिफारस पत्र द्या केमिकलच्या संबंधानं, जे केमिकल शेतकऱ्यांच्यासाठी काय होणार होतं तर शेतकऱ्यांना फसवण्यासारखं ते केमिकल होतं. साहेबांच्या लक्षात आलं आणि साहेबांनी सांगितलं की नाही मी चुकीच्या कामासाठी शिफारस पत्र देऊ शकत नाही. ते म्हणाले तुम्हाला लागतील तेवढी मी बॅग भरून पैसे देतो. ते म्हणाले की नाही मी पैसे घेणाऱ्यापैकीतला असतो तर मी खूप मोठं टोलेजन. मला गोविंदरावजी राठोड साहेबांची आठवण होते. एकदा ते माझ्या सोयरिकीच्या निमित्तानं माझ्या गावाकडे आले. कुणीतरी मला सांगितलं की साहेबांना गाडीच्या डिझेलचे पैसे विचारा. मी सहज गोविंदरावजींना साहेबांना म्हणालो साहेब डिझेलचे पैसे देऊ का. तेव्हा साहेब चिडले आणि म्हणाले गुरुजी आम्हाला जर असे सगळीकडे पैसे कमवायचे असते तर आम्ही बंगले पैशानं सील करून टाकले असते. आम्हाला माणसं महत्वाची वाटतात, पैसा महत्वाचा वाटत नाही. बांधवांनो हा विचार बोलणं मी बोलतोय पण इतका सोपा नाहीये. या दोन्ही बंधूंनी आयुष्यभर या गोष्टींचं आचरण केलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून ते राजकारणावरती भ्रष्टाचारावरती तुम्ही पाहता की किती सडेतोड पद्धतीने बोलतात. तेव्हाच बोलण्याचा अधिकार येतो जेव्हा माणसाच्याकडे या प्रकारची त्यागवृत्ती असते. साहेबांच्या जीवनचरित्रामध्ये कृती आणि उक्तीमध्ये साम्य आहे. तुम्ही त्यांची कधीची भाषण ऐका, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असतं की बोले तैसा चाले. संत तुकारामांची सतत अभंगाचा संदर्भ देतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी. आणि मग त्यांना कधी कधी खूप वाईट वाटतं आजचं राजकारण बघून. ते म्हणतात काय लोक आहेत, बोलतात एक चालतात एक, बोलाचाच भात बोलाचीच कडी. मला हे आवडत नाही. माणसानं बोलावं तसं चालावं आणि सगळ्यांना ते पटतं. कारण आयुष्यभर साहेबांनी जसं बोललं तशाच प्रकारे चालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बोलावं तसं चालावं म्हणजे उक्ती आणि कृतीमध्ये साम्य हे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतं. आणि अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे साहेबांच्याकडे आपल्याला स्थितप्रज्ञता पाहायला मिळते. स्थितप्रज्ञता म्हणजे काय? जीवनामध्ये सुखाचे क्षण आले म्हणतात ना की गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. खेड्यातली अत्यंत महत्वाची म्हण आहे पण ती स्थितप्रज्ञतेशी लागू आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आले तरी साहेब कधी डगमगले नाहीत आणि आनंदानं कधी होरळून गेले नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली गेलेली आहेत ती लक्षणं कर्मवीरांच्या जीवनचरित्राला लागू व्हावीत इतकी स्थितप्रज्ञता त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. तुम्ही बघा की सुरुवातीला वसतिगृह चालवत असताना शाळा चालवत असताना अनेक संकट आली. ते असं सांगतात की जाणीवपूर्वक राजकीय द्वेषापोटी आमच्या तपासण्या देखील लावल्या गेल्या. काही कर्मचाऱ्यांनी विरोधामध्ये काही काळ कामही केलं परंतु साहेब म्हणतात की मी डगमगलो नाही. एवढंच नाही तर बांधवांनो नियतीचे किती मोठे आघात त्यांच्या परिवारावर झालेले परंतु कर्मवीर या नियतीच्या आघातांना देखील शरण गेले नाहीत. याच्यावरती देखील त्यांनी विजय प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही बघा स्वतःची पत्नी जिनं की मंगळसूत्र विकलं. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल आपण सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाच्या आणि शाळांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला सज्ञान बनवण्याचं काम केलं. मराठवाड्याचे कर्मवीर जर कोण असतील तर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आहेत. तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही. वसतिगृहातल्या मुलांना खायला ज्वारी कमी पडते आहे, धान्य नाही आहे. तर चंद्राबाई त्यांची जी काही पत्नी आहे स्वतःच्या गळ्यातली म्हणा किंवा अंगावरची दागिने विकतात आणि या मुलांना जेवणाची व्यवस्था करतात. बांधवांनो ती पत्नी आपल्याला सोडून जाते त्यावेळेस देखील साहेबांना दुःख झालं नाही असं नाही पण ते त्यातनं सावरून पुढे येतात. तुम्हाला माहिती आहे की स्वतःचा मोठा मुलगा चंदर नावाचा तोही आपल्याला सोडून जातो. त्यांचाच मुलगा असलेला डॉक्टर अनिल अत्यंत सोज्वळ मुलगा तोही अचानक साहेबांना सोडून जातो. त्यानंतर चंदर राठोड साहेबांच्या पत्नी म्हणजे त्यांच्या स्नुषा देखील अचानक मध्यंतरी हे जग सोडून जातात. ज्याच्यावर जीवाश्य कंठस्य प्रेम केलं ते गोविंदरावजी देखील अचानक अर्ध्यास सोडून जातात. आणि परवाच त्यांचे मधवे बंधू कोमाजी नाईक आणि त्यांची पत्नी सोडून जाते. किती मोठे दुःखाचे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येतात अशा प्रसंगांच्या वरती देखील मात करून
कर्मवीर स्थितप्रज्ञ असल्याचं खऱ्या अर्थानं सिद्ध करतात. बांधवांनो, हे इतकं सोपं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. याच प्रकारचं जीवन साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जगलेलं आहे. माझा वेळ संपला. शेवटी एवढंच म्हणेन की साहेबांनी माता आणि मातीवर जीवापाड प्रेम केलं. तुम्हाला माहीत असेल की गंगाबाई आपल्या आईवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. म्हणून आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सावरगावला जी शाळा चालते त्याला त्यांनी गंगाबाई अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. तुम्हाला जर नसेल माहिती तर मी आवर्जून सांगतो की साहेब जेव्हा जेव्हा मुंबईहून यायचे, कुठून यायचे, आपल्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय आणि आईचा सल्ला घेतल्याशिवाय साहेबांनी आयुष्यामध्ये कुठलंच काम केलं नाही. एवढंच नाही तर साहेबांना आई सोडून गेलेले आहेत आज, परंतु त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जर तुम्हाला बघायचं असेल आजही, तर त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्यांच्या आईचाच फोटो तुम्हाला पाहायला मिळतो. इतका मातृप्रेमी हे व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येत. आणि मातीवर तर किती प्रेम आहे. तुम्ही कधीही साहेबांना भेटायला जा, या वयात भेटायला जा, ते तुम्हाला शेतामध्येच जाऊन बसलेले दिसतील. ते आमदार होते तर डायरेक्ट मुंबईहून आल्याबरोबर रेल्वेनं म्हणा किंवा गाडीनं जेव्हा वसंतनगरला म्हणजे कमळेवाडीला उतरायचे तर ते घरी जायचे नाही. सकाळी 10 जरी उतरले तरी डायरेक्ट ते शेतात जायचे, दिवसभर शेतात राहायचं आणि नंतर मग घरी जायचं. इतकं शेतीवर, मातीवर आणि मातेवर जीवापाड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. ते म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये शिक्षण आणि शेती हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. म्हणून असा मातीवर आणि मातृभूमीवर प्रेम करणार मला असं वाटतं की हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून प्राण्यांच्या वरती देखील खूप त्यांचा जीव आहे. 100-150 जनावरं, गायी, बैल त्यांच्याकडे आहे. म्हणजे पशुपक्ष्यांच्या वरती जे का रंजले गांजले त्याशी म्हणेच वापुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, ही संत तुकारामांची जर साधूची व्याख्या असेल तर या साधूच्या व्याख्यामध्ये कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब चपलकपणे बसतात. ही गोष्ट देव न मानणारा सुद्धा देव माणूस असू शकतो. याचं उदाहरण म्हणजे कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आहेत. अनुभव संपन्न जीवन त्यांनी जगलेलं आहे. अनेक कष्टा खाल्ल्या. काही काही प्रसंग सांगताना, ते प्रसंग ऐकताना डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं बांधवांनो. ते म्हणतात की मी पुण्याला गेलो तर पैसे कुणीतरी संपले, अत्यंत कुणीतरी भेट दिलेला चांगला पेन मला विकावा लागला, त्याच्यातूनही पैसे कमी पडले. ते एका मुस्लिम माणसाने मला त्याचं तिकीट दिलं. खूप ते म्हणतात की कित्येक वेळेला मी मुंबईला गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पेपर विकत घ्यायचा, पेपर वाचायचा आणि रात्री त्या पेपरवरच झोपून जायचं. बांधवांनो, किती किती त्याग, किती प्रकारचा संघर्ष या माणसाला करावा लागला. आणि साहेबांच्या वरती किती बोलू मी. त्यांच्यावरती आमच्याकडे इतिहास विभाग प्रमुख होते, आज ते सेवानिवृत्त आहेत, प्राध्यापक अशोक भवरे सरांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची PhD प्राप्त केलेली आहे. तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो. अनेक पुरस्कार साहेबांना प्राप्त झालेले आहेत, मी त्याचा साक्षीदार आहे. दिल्लीचे अनेक पुरस्कार आहेत आणि मुखेडभूषण पुरस्कार तुम्हाला माहिती आहे की साहेबांना दिला गेलेला आहे. असं कितीतरी मोठं काम. ज्या साहेबांचा अमृत महोत्सव झाला त्या अमृत महोत्सवामध्ये साहेबांच्या वरती विमुक्त नावाचा एक ग्रंथ आम्ही प्रकाशित केला, ज्याचा संपादक होण्याचा सन्मान मला मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज तो संदर्भ ग्रंथ म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या ग्रंथाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारे साहेबांच्या वरती 2-3 पुस्तकं निघालेली आहेत. कर्मवीर किशनरावजी राठोड व्यक्ती व कार्य नावाचं अशोक भवरे सरांचं पुस्तक आहे, विमुक्त नावाचं पुस्तक आहे, अनेक पुस्तकं. आणि जितकं काही त्यांच्यावर लिहावं तेवढं कमी आहे. असा हा लोकशिक्षक असणारा फुले शाहू आंबेडकरांच्या वरती, तुकडोजी महाराजांच्या वरती, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या वरती जीवापाड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. सावित्रीबाई फुलेंच्या वरती त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगणारं हे व्यक्तिमत्व आहे. जगामध्ये कुणी केली नसेल मला असं वाटतं स्वामी साहेब, आरजी स्वामी साहेब, अशी शिक्षणाची व्याख्या जर कुणी केली असेल तर ती कर्मवीरांनी केली, ज्यांच्यावरती मी प्रत्येक वाढदिवसाला लेख लिहितो. एका वाढदिवसाला मी लिहिलं होतं, साहेबांनी काय म्हटलं, शिक्षण हाच देव आहे, शिक्षण म्हणजेच देव. केवढी सुंदर व्याख्या आहे. देव दुसरा कुठेच नाहीये, शिक्षण हाच देव आहे. मी परवा त्यांच्या वाढदिवसाला एक लेख लिहिला, कर्मातच ईश्वर पाहणारे कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब.
महात्मा फुलेंचा वारसा वारसदार खऱ्या अर्थाने कोण असतील तर ते कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आहेत. अशा प्रकारे मला असं वाटतं की खूप मोठं व्यक्तिमत्व आणि या मोहनावती नगरीमध्ये एका कमळेवाडीसारख्या छोट्या वाडीमध्ये राहून हिमालय एवढं काम कर्मवीर करतायत. त्यांच्या कामाकडे बघितल्याच्या नंतर मला तर काही लोकांनी त्यांना बघा ना तुम्ही त्यांचा अमृत महोत्सवाला 5 कुलगुरू उपस्थित होते. या राज्याचे सांस्कृतिक मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते. 10,000 लोकांपेक्षा अधिकचे लोक त्यांच्या अमृत महोत्सवाला उपस्थित होते. 5 कुलगुरू 7वी शिकलेल्या माणसाच्या वाढदिवस अमृत महोत्सवाला उपस्थित असतात कुलगुरू. कशामुळं? माणूस किती शिकला याला महत्व नाही. अण्णाभाऊ साठे किती शिकले होते, संत तुकाराम महाराजांना कोणत्या विद्यापीठाची PhD होती, बहिणाबाईंनी कोणत्या विषयामध्ये MA केलेलं होतं, ज्या माणसांना समाजाच्या वेदना वाचता येतात त्या माणसांच्या डिग्र्या कोणी विचारत नाही. आणि आमच्या पाठीमागं आम्ही प्रोफेसर अनेक अनेक प्रकारच्या डिग्र्या लावतो पण आम्हाला कुणीही विचारत नाही. खरं तर माणसानं माणसांच्या वेदना जाणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. साहेबांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या वंचितांच्या वेदना जाणल्या आणि वंचितांचा आधार होण्याचं काम केलं. त्यामुळं साहेबांना खरं तर दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांच्याकडनं अशाच प्रकारची समाजाची सेवा व्हावी, त्यांचं आयु आरोग्य अबाधित राहावं अशा प्रकारची शेवटी मनपूर्वक इच्छा व्यक्त करतो. तेथे कर्माजी जुळती, तेथे कर्माजी जुळती एवढंच म्हणून साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला कर जोडून सलाम करतो. पुनश्च एकदा मला दिवसातनं आठवण येत नाही असा एकही दिवस नाही कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेबांच्या विचारांना आणि प्रतिमेला पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करतो. आणि डॉक्टर शिवानंद स्वामीजी, खरंच आपण मायभूमीची मातृभूमीची खूप सेवा करत आहात. तिथं पुण्यामध्ये बसला आहात तुम्ही, परंतु कर्मवीरांच्या जीवनचरित्राचा जागर झाला पाहिजे ही तळमळ तुमच्या अंतकरणामध्ये उपस्थित होते. आणि तुम्ही तिथून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याला, सामान्य व्यक्तीला साहेबांच्या जीवनचरित्रावरती बोलायला लावता. खरोखरच तुमच्याप्रती जेवढे काही तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डॉक्टर दिलीप मुंडे साहेबांचा देखील या निमित्तानं मला उल्लेख करावा असा वाटतो. आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब, गंगाधरजी राठोड साहेब या सगळ्यांच्या प्रेमामुळेच मला खऱ्या अर्थानं हे सामाजिक कार्य करण्याचं बळ मिळतं. आणि ते बळ देण्यासाठी डॉक्टर RG स्वामी, सीतानगरे साहेब असतील, इंगोले साहेब, वैद्यकीय संस्था असेल, या गावातल्या अनेक संस्था हे काम करताना बळ देतात. त्यांच्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि हे भाषण व्याख्यान ऐकणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, मी बोललोय म्हणून ऐकू नका, तर कर्मवीरांचं जीवन चरित्र व्यक्त केलंय म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त कर्मवीरांचे जीवनचरित्र लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करा. एवढीच एक आपल्या प्रति नम्र अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. नमस्कार.